नमस्कार बायकोच्या कटकटीमुळं बघा ना बहिणी इकडे येऊन बसतो काय आता बघा वाजलेत किती आज घरी मी पण तरी बी काय इच्छाच नव्हती बघा ना बहिणी व्हिडिओ टाकायची बरं का माझी अहो आता जेवलोय मी आता मसाले भात केला होता आता म्हणजे विचार करायची गोष्ट आहे आज घरी येत आजी आणि मग जेवार वाजल्या किती आता हे टाईम असतो का जेवायचा सांगा बरं तुम्ही आता अहो माणसांचा हे दुसरा टाईम आहे जेवायचा ते बी दुसरा टाईम होऊन गेला मग आता विचार करायची गोष्ट आहे आज जर जेवायला जर 2:30 वाजतात 3 वाजले आता 3 बघा तुम्ही घड्याळात 3 वाजले तुम्हाला उशिरा व्हिडिओ येईन बरं का माझा 3 वाजता जेवण असतं का कुठं 3 वाजता स्वयंपाक असतो का कुठं हां आणि कसं आहे या माणसाला असं अहो बोलून तर अजिबात देईनाच मला कसल्या गोष्टी तर अजिबात बोलूनच द्याय नाही हां आणि लोकांना सांगत बसती मग बघितलं नाही हिडू लोकांना सांगत बसती की नवरा माझ्या मला घाबरतो टरटरायची चढी फाटती माझ्याकडे बघून आता ही कोणची एवढी तीस मार्क आहे बाबा मी हिला घाबरायला आणि जर हिला जर घाबरत असतो तर मग आत्तापर्यंत मी बघितलं बाबा बहिणीनो मी भेतोय का हिला हिच्याबद्दल मी जी काय बोलतो ती खरं बोलतो मग काय भेतोय म्हणून बोलतो का मी तुम्ही आत्तापर्यंत आजीचं हिडू बघितलं बरं का पण आता काय झालं आहे माहिती का भावानं बहिणो की ही काय झालं आहे लोकांनी सायना तिला डोक्यावर बसून घेतली म्हणून दाजीला कसं आहे जरा कमीपणा घ्यावा लागत होय खरं सांगायची परिस्थिती आणि ती काय होत्यात ही लोक मला त्रास करतात घेण्या देण्याची नाही तर या जोरमुळेला कोण घाबरतो तवा हां ही काय 30 मार्क लागून गेली काय तवा माझी चढी फाटायला पार हां विचार करायची गोष्ट आहे भावा ना बहिणो आज 3 वाजल्यात पार आणि तवा नवऱ्याला जेवण आणि मग आता सकाळ आता बघितलं तुम्ही सकाळी मी चहा केला नेऊन दिला हां सकाळी इवडत पडली आणि परत व्हिडिओ बी काढाय बसली म्हणजे आता काय म्हणायचं तुमच्याच मनाने होऊन त्याकडे भावा ना बहिणो ज्या माणसाचं दुखत असताना चांगल्या पद्धतीने दुखत असताना ती मानव दिवसभर उठत नाही तुम्ही बघा व्हिडिओ मी बी बघितला आहे आणि तुम्ही बी बघा तुम्ही बघितला असतान बघितला असन तुम्ही व्हिडिओ बरं कसं आहे दाजी खरं बोलतो आणि खरं बोलल्यावर मग पुढच्या माणसाला येतो राग आला तर येऊ बरं का मला काय त्याशी घेणं देणं नाही एवढं काय नाही काय नाही काहीच नाही पण उगं मागाशी माझ्या मागाशी म्हणलं तर सकाळपासून माझ्या मागं हात धुवून लागलेली आहे आता आजच्या दिवस आहे घरी तर मला काही सुखासमाधानाने काय माणसाने ह्या मला काही घरी बसून दिलेलं नाही त्याच्यामुळंच मी हो का तिथून येतो तुटक आलो आहे आणि इकडे येऊन बसलेलो आहे मी डोक्याला सीनच नको भावा ना बहिणी कोणाला कोणी कोणावर मायावर ती बोलाय नको नको काहीच मला म्हणायला लागली की तू डायरेक्ट माझ्यापासून सेपरेट राहा तू तुझ्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीने काय आपण काय करू म्हणते माहिती का सोड चिठीच घेऊ दोघांची एकमेकाची तू तुझ्या बाजूने मी माझ्या पद्धतीने काय म्हणायचं आणि तू लेकरा बाळाचं नको बघू नको काय आता बघित काय लेकरा बाळाचं बघते बाबा ही हिला काल मी चांगलं सांगाय गेलो नको बड्डे करायला नको काय पैसा पाणी घालायला आता लोक बी म्हणतात जी भाऊ बहीण आहेत बघणारे ती बी म्हणतात अहो पैसा कशाला घालताय घेणं देण्याचं काय मग नाही वाढदिवस केला तर काय फरक पडतो आहे भावानं बहिणी हां म्हणजे लोक बी चांगलं सांगतात ना कमेंटमध्ये कशाला त्यांची शाळा बुडून आणताय अहो आता बघा भावानं बहिणी वाजत किती म्हणून मी अजून गेलो नाही पोरींकडं पोरींकडे गेलो नाही माझे काय झालं माहिती का आता मागल्या शनिवारी मी काय गेलो नाही पोरींकडं सुट्टी होती तरी बी काय गेलो नाही कारण पोरी म्हणल्या जाऊ द्या ना काही पप्पा आम्हाला काय अडचण नाही आम्हाला काय पैसे पाणी काय लागत नाही म्हणजे काही लागतच नाही काय आता त्याच्यामुळं मी काही गेलो नाही मागल्या शनिवारी आता ह्या शनिवारी आता 2 दिवस कामाला गेलो तर त्या मालकाने पगार बी नाही दिला आज दाजी वाट बघून आता वाजल्यात किती आता मी जर आता विचार करायची गोष्ट आहे आता तो माणूस मालक येतोय का नाही पगार देतोय का नाही हे तो भाग वेगळाच राहिला पण आज पुरी वाट बघत असते ना माझ्या अहो मी ती मी काय म्हणतोय घरी आणायचं जाऊन द्या मरदे इकडे पुरी पण त्यांना काय लागतंय काय नाही आपलं काय फोनचं काय कॉन्टॅक्ट नाही एवढं नाही काय नाही बरं का ते पोरींच्या मनाला आलं तर करतात आठवड्यातून 1 दिवस फोन नाही तर कधीच बी नाही तर काय होतं आता तिथं कसं असतं की भरपूर अशा मुली आहेत ना तिथं मग आता कसं असतं की सगळ्यांनाच जर सगळ्यांनाच म्हणजे आईबापाच्या घरी जर फोन लावून द्यायचं म्हणल्यावर तिथं टी व्ही जुळत नाही ना त्यांच्यावर बी सगळी जोखमदारी शिक्षक लोकांवर
त्याच्यामुळे काय झालंय माहिती का भावांना बहिणीनं, आपण तिथं मग 8 दिवसाला कायसाठी जातोय मग नेमकं, ह्या कारणामुळे जातो की आपल्या पोरींना काय कमी जास्त आहे का काय लागतंय काय नाही हे बघायला नको आहे भावांना बहिणीनं. आता विचार करायची गोष्ट आहे भावांना बहिणीनं, आता ते मालक तर नाही आला, पैसा तर नाही जवळ, आणि पोरींकडं कवा जायचं. आता तिथं म्हणजे शाळा म्हणजे टायमिंग 5 वाजेपर्यंतच जावं लागतं बरं का, त्याच्यानंतर नाही जाऊन जमत. आणि माझ्या मागं हो का सकाळपासून बायको लागली नुसती, जा आणि पोरींना घेऊन या, आणि जा आणि पोरींना घेऊन या, आणि जा आणि पोरींना घेऊन या. आता विचार करायची गोष्ट आहे भावानं बहिणीनो, दाजीराज पैसे मिळले नाही नाही काही, आता कोणत्या तोंडाने जायचं, अहो पेट्रोल सगळं पैसा नाही गाडीत, पेट्रोल सगळं नाही जायला. हां आणि मग आता ती माझ्याच मागं हात धुवू लागली राव, काय मला काय मला काही मला सांगू नका ती पगार झाला नाही झाला, मला काय करायचं त्याची घेणं देणंच नाही म्हणते पगार नाही झाला. आता काय करायचं भाऊ ना बहिणी, आता मी आता सांगा भाऊ, आता काय कोणाला हिथं काय उसनंपासनं कोण कोणाला देतं आहे का काय करतं का, हिथं काय आपलं लई मोठं गाव आहे का काय, व जाऊन एखाद्या कोण पैसे घ्यावा आता जावा पोरींकडे असं आहे का काय, नाही ना. आपण ज्यावेळेस कष्ट करू पैसे पाणी येते आणि त्यावेळेसच इथं म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे कारणीभूत लागतात हलत्यात, तेव्हा सगळं हँडल होतं आहे, नाही तर अजिबात नाही. आता विचार करायची गोष्ट आहे दाजीकडे, तुम्ही मग सांगा आता, मी एकतर मागं 2-4 दिवस घरी, त्या 2 दिवस कामाला गेलो, पैसा पाणी आहे का भावानं बहिणी जवळ, हां की बाबा आता काय करून चला निघालो आहे, आणि आजता पैसा पाणी पगार पाणी झाला तर आत्तापर्यंत मी इथं बसलो बी नसतो घरी. हां अहो गेलो असतो कवा, तुम्हाला मगाशीच व्हिडिओ आला असता भावानं बहिणी, दुपारीच व्हिडिओ आला असता दाजी कुठं तर पोरींकडे, आतापर्यंत माघारी आलो असतो मी भेटून पोरींना काय लागतंय काय नाही. हां मग आता विचार करायची गोष्ट आहे भावानं बहिणी, ही माणसाला ही कळतच नाही, आणि आपण कवर समजून सांगावं आता परत आपली दाखलच बंद झाली भावानं बहिणी. आता लोकांना सांगते माझा नवरा आहे, मला त्याचं कसं त्याला वागवायचं काय करायचं ते माझं मी ठरवेल. आता कसं वागवायचं म्हणजे काय, रोज नवऱ्याची बदनामी, रोज नवऱ्याला टॉर्चर करायचं, रोज नवऱ्याला का पार त्याचे काय करायची इज्जत आपरू काढायची, बोलायचं तडातडा शी असं असतं काय मग. हां माझी तर इच्छाच नाही भावानं बहिणी इच्छापाशी राहायची, पण आता काय करावं लेकर बळ येते, कसं काय करायचं दाजीनी. आता मी तुम्हाला म्हणजे सांगायचं जातो भावा बहिणींना, पण भाऊ बहीण मला काय म्हणतात मलाच बोलते तडा तडा. आता बघितलं हो का मगाच्या व्हिडिओमध्ये मी सकाळी आता व्हिडिओ टाकला बरं का, तर लोकांच्या कमेंट बघितल्या मी, लोकांना कसं आहे खरं म्हणजे दाजीचं खरं लागतच नाही. किती दिवस झालं भावानं बहिणीनो, मी जीव तोडून भावा बहिणीला सांगतोय, पण माझं कसलीच गोष्ट म्हणजे ऐकून घ्यायला तयार नाही, मलाच येड्यात काढतात, मलाच जमा येड्यात जमा करतात मला काय बाबा. मी म्हणजे मी स्वतः जरा असा विचार करीत बसतो बा, काय माणसं असते ना बरं नेमकं, यांना खरं कसं म्हणजे कळत नाही नेमकं बाबा. हां खरं माणसाला सांगायला गेलं कुठं काय गेलं की ही लोकांना म्हणतात हे मेंटल झालं, याला हॉस्पिटलमध्ये न्यायची गरज आहे. आता काय बाबा मला तर काय वाटत नाही फरक माझ्या स्वतः, तर मग कसं काय बरं दवाखान्यात विनाकारण एखाद्याचं जर काय फॉल्ट नसला काय नसला तर त्याला विनाकारण दवाखान्यात लोटायचं का, दवाखान्यात न्यायचं का त्याला, आणि त्याला गोळ्या चालू करून अजून येड करायचं का. हां म्हणजे बो एखादा माणूस जर बाबा येडा नसला तर त्याला येड करायचं, आणि थोडंफार असलं तर त्याच्यापेक्षा जादा करायचं त्याला, म्हणजे असा मेंटल होऊन हिंडला पाहिजे शे असं भानगडी आहे भावानं बहिणी. ह्या ठिकाणी सोशल मीडियावर राहायचं म्हणलं ना तर अशी गंमत आहे, इथं खऱ्याची दुनिया नाही चालत. आता मी लई वेळा सांगतो सारखं बरं का, आणि नेहमी मी सांगत असतं की बाबा आपलं हिडू जर आवडत असलं तर बघा, नाहीतर काय तसं काय म्हणजे आपलं काय जोरा नाही कोणावर नाही काही, पण ही येते तर नुसतं सांगत येतं की बाबा ह्याचं हिडू बघा आणि त्याचं हिडू बघा, अहो तुम्हाला आवडत आहे तुम्ही बघा ना दुसऱ्याचं हिडू, आम्हाला काय सांगताय घेणं देण्याचं, आमच्या पद्धतीने आम्ही ठरवू आम्हाला कोणाचं व्हिडिओ बघायचं का नाही बघायचं का, आमच्या पद्धतीने आम्हाला कंटेंट का काढायचं आहे काय करायचं आहे ते आमचं आम्ही ठरवू. तुम्ही नका आम्हाला सांगू की ह्याचं व्हिडिओ बघा आणि त्याचं व्हिडिओ बघा, तुम्हाला जे आवडतं आहे ती करा. आम्ही तुम्हाला अडवलं आहे का की तुम्ही ह्याचं व्हिडिओ बघू नका त्याचं व्हिडिओ बघू नका, तुम्ही बाकीचं सगळं सोडा ना आमच्याच मागं लागा आमचंच व्हिडिओ बघा असं आहे का काय. हां तुम्हाला जिथं मनोरंजन होईल तुमचं तिथं बघा तुम्ही, तसं काहीच नाही आमचं म्हणणं, माझं काहीच नाही म्हणणं, पण ज्या भावा बहिणींना दाजीचं व्हिडिओ आवडत्यात आवडीने पाहत्यात तिथं लोक आणि जी भाऊ बहीण आहेत ना ती येणारच दाजीचं व्हिडिओ बघणार, त्यात काय वाद नाही. खरं सांगायची पैसे ज्यांना लाईक करायचं ना ती लाईक करतातच, ज्यांना सांगायची बी गरज नाही लाईक करायची, पण ही कसं आहे मध्ये आहेत ना हे उगं उचलणारे
शेणला नाही म्हणजे काय होतंय, जळत आहे दाजीवर. शेणला कोणी दाजीला कसं चांगली कमेंट केली, लाईक केलं की हिची आता जळत येत लगेच, शेणला कमीपणा वाढतोय लगेच. आणि कसं आहे माहिती का भावांना बहिण, आपण चला जाऊ द्या म्हणतो, चला जाऊ द्या म्हणतो, कशाला काय बोलायचं आहे, कशाला काय बोलायचं. पण काय झालंय माहिती का, ह्यांनी चांगलीच पोथी वळागली आणि पार खालच्या खालच्या तराला जाऊन बोलतेयात. अहो ती एखादा पुढं चाललं ना की ह्यांना बघवतच नाही नेमकं, ही काय यांच्या जीवनात काय करीत नाहीत आणि दुसऱ्याला बी करून देत नाही, पुढच्याला माणसांना असं ना खाली खेचण्याचा प्रयत्न का करते ती. करून द्या जाऊ द्या काय म्हणायचे भावांना बहिण, हो का मी अजून बी पोरींकडे नाही गेलेलो नाही काय, आज मला टेन्शनच आलं आहे भरपूर, मरणाचं टेन्शन आलं आहे या बायकोचं घेण्या देण्याचं. अहो नुसतं खुटकावून लागलंय माया मागं, जान 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 जान. अहो पैसे नको का, पैसे कोणाला मागायचं का, इथं घाण राहून जायचं का पोरींकड. हो का आता भावा ना बहिण, मी आहे ना मला तर काय अजून पगार नाही मिळाला नाही काय. आता उद्या जर मी म्हणतो सकाळच्या मालकाने येऊन जर पैसे दिलं तर हो का मी म्हणजे उद्या माझं खडच होणार आहे, पण पोरींकडे जाऊन यावं लागेल पहिलं म्हणजे का, तर त्यांना काय लागतंय काय नाही ही तर बघावं लागेल ना दाजीला. ती आणायचं जाऊ द्या मरू द्या इकडे, ते नाही विषय त्यांच्या शिक्षणाचा हे करून आपण काय इकडे घरी आणू शकत नाही, पण मला मला टेन्शनच आलं आहे भावानं बोलणं. आता मी जर नाही गेलो बरं का, मी जर मी म्हणतो आज नाही गेलो आता उद्या तर मला कामाला जायचं, पण ही बायको आहे ना पोरींना जाऊन आणल्याशिवाय का राहणार नाही आणि बड्डे साजरा केल्याशिवाय का राहणार नाही. बघा तुम्ही भावानं बोल, तुम्हाला जर बाबा दाजीचं यात जर खोटं वाटत असलं ना तिथून पुढं तुम्ही बघा तुम्ही भावानं बहिण, ही बायको आहे ना दाजी जर नाही गेला ना तर ही स्वतः जाणार आणि पोरींना घेऊन येणार. बरं ही लोक काय सांगतात काय नाही ह्याच्याकडं ती म्हणजे अजिबात लक्ष नाही देत आणि नवऱ्याचं बी ऐकत बी नाही नवऱ्याचं. आत्तापर्यंत नवऱ्याचं जर ऐकलं असतं तर भांडण ताणण कशाला झालं असतं भावानं बहिण, ही किरकिर सारखी किरकिर आहे बघा घरात. हां आणि या किरकिरीने कसं आहे भाऊ बहीण सांगतात वर नाही माणूस येत, वाटळू होतं परपंचाचं वाटळू जाऊ द्या ना कसं आहे भावानं बहिण. आता आपण कानाला खडा लावलेला आहे, आपण काय म्हणजे जास्त बोलत नाही बरं का या माणसाला, कारण ह्या माणसाला कसं आहे राग येतोय, लय राग येतो तिला. साधं जरी बोललं तरी राग येतोय, मग आता बाकीचं तर बाजूलाच राहिलं, साधं बोललं तरी. अहो एक काम आता विचार करायची गोष्ट आहे मला सारखं बाबा, ही काम सांग ती काम सांग ती काम सांग, नुसतं बाबा नाचवायचंच काम करते बायको नुसती मला. हां आणि मग एखादा माणसाला राग येत नाही भावानं बहिण, हां सारखंच काम सांगायची. अहो सकाळी उठल्यापासून जी का शी ही करा ती करा अमक करा फालना करा पार झोप झोप येऊ तर कामं, बरं दिवसभर काम धंदा करायचा तिकडं धमायचं बी आणि हे नाही बसले एका जाग्यावर कामं सांगायची. बरं तुम्हाला पटतंय का भावानं बहिण नाही, हां बरं मला काय म्हणायचे तुला होतंय तेवढंच कर ना, दुसऱ्याला काय त्रास करते घेण देण्याचं. हां मग कसं आहे भावानं बहिण, मग मला याचाच लय राग येतो, आपण तर आपण नाही करायचं आणि दुसऱ्याला विनाकारण त्रास द्यायचा घेण देणार. चला जाऊ द्या भावानं बहिण, मी काय जास्त बोलणार नाही आता, बाय बाय तुम्हाला. एकतर उशिराच व्हिडिओ येऊन आता उशिराच व्हिडिओ टाकणार मी आता दाजी, चला मग बाय बाय सगळ्यांना.